लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक सुविधा पुरवणारे भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल व्यावसायिक व दूध विक्रेते या दुकानदारांच्या रोज अनेक लोकांशी संपर्क येत असल्याने त्याची खबरदारी लक्षात घेऊन तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या संपूर्ण पथकाने थर्मल डिटेक्टर मशीनच्या सहाय्याने दुकानदारांची तपासणी केली असून त्यासोबत त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे व स्वच्छता राखण्याचे सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी स्वतः तहसीलदार पंकज लोखंडे हे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांची तपासणी करताना दिसून आल्यामुळे उपस्थित नागरिकांना कर्तव्यदक्ष तहसीलदारातील माणुसकीचे दर्शन घडले आहे. तसेच यावेळी वैद्यकीय पथकाने शहरातील पत्रकार बांधवांची देखील तपासणी केली आहे. यावेळी तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय पथकातील एम जी पिंजारी, आर व्ही माळकर, डी डी गवळी, पी एस चौधरी, आर के काळे, डी बी बेहरे, बी पी डासनूर, जे आर जावरे, एम एम पावरा आदींसह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून जे लोकांमध्ये मिसळतात म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर भाजीवाला मार्केट, मेडिकल आणि किराणा दुकान ह्या गोष्टी चालूच आहे आणि यांची तपासणी होणं आवश्यक आहे कारण की यांच्या माध्यमातून जनतेला पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आज आपण सगळ्या या लोकांची वैद्यकीय तपास आज करणार आहे. तळोदा प्रशासनाच्या अहोरात्र परिश्रमामुळे तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले आहे.